यांचा अस्थिकलश साताऱ्यात आणण्यात आला. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे अस्थिकलश साताऱ्यात आणण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वर्गीय अटलजींच्या अस्थि नागरिकांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्या दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगम माहुलीत तिचे विसर्जन करण्यात येणार आहे. मित्रांनो येतो का नो दोघ बी मागे आपली सगळी गॅंग मागे मागे सर सर पाठी सर पाठी मग सर उपस्थित बर बर ओके ओके अमर रहे अमर रहे अटल बिहारी अमर रहे अमर रहे अमर रहे अटल बिहारी अमर रहे भारत माता की जय. पाणी टाकू द्या पण केली तर चालू आहे काय गाडी तसं बी आहे मिस्त्रीला फोन लावलेत आता मिस्त्रीला फोन लावले त्याने म्हणले चालू होते मकर पण लगेच दूर मार म्हणून पाणी टाकलं बंद केलं गेलं दूर कामही दुःखात नव्हता ना प्राणी नामा किंवा मला स्वर्गाचं राज्य नको राज्य लोक नाही हे काय करायचं जनतेच्या हितासाठी मला सगळं करायचं पुढे जन्मचो नको अशी अपेक्षा ठेवणार आणि जनतेसाठी काम करणारा असा नेता म्हणजे अटलजी होते. प्रत्यक्ष भूदलावरचे देव होते. 77 साली आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना अटक झाली तर साताऱ्याला पुरुषोत्तम कासट आणि आमचं गोपाळ शेट्टी दुकान गणपती रामदासन पद याच्यावर लोकांनी दगडफेक केली. त्यावेळेच्या गुंडांनी दगडफेक केल्यानंतर सगळे रिपोर्ट गेले पेपरमध्ये. त्यानंतर जनसंघाची त्यावेळची कमिटी नानाजी देशमुखांच्या नेतृत्वाखाली साताऱ्याला पाणी करायला आली होती. त्यांना अटलजींनी निक्षून सांगितलं होतं की हमारे गोपालजी का और कासटजी का दुकान वहाँ जाके आप खुद देखना क्या क्या नुकसान किया है बिंदूने. ते अटलजींचे इतके कार्यकर्त्याची वैयक्तिक ओळख आहे. आपल्या बँकेच्या उद्घाटनानिमित्तानं निमंत्रण द्यायला गेलो मी काही गोयलांच्या घरी त्यामुळे हा जरूर हम आहे पैसे आम्ही त्यांच्यावर बसलो पकोडे खाल्ले तुमच्याला तर सर्वच द्यालो आणि नंतर त्यांचे गुरु आले सूरजचे त्यांच्या अटलजी पाय पडले मलाही दर्शन घ्यायला होतं. नंतर आम्ही जेवण करताना म्हणलं अटलजी आप आनेवाले आहे ना त्यांना हा बिलकुल आहे मला आनंद वाटला. परत म्हणजे आम्ही गोवा का चुनाव आहे हा कार्यकर्ता आहे म्हणजे गोवाच्या सकाळ बँक उद्घाटन पाहू नॅचरली आपण कार्यकर्ते असल्यामुळे गोवा जाईल आपल्या बँकेच्या मर्चंट बँकेचे उद्घाटन अटल केलं असा जनतेतील अटल बिहारी वाजपेयी यांचं अस्थिकलश आज सातारा शहरामध्ये या ठिकाणी आलेलं आहे. सातारा शहर हे तसं ऐतिहासिक शहर आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आणि छत्रपती शिवाजीराजांचे गाजे आणि वारसा असणारं असं ज्या सातारा शहर आहे क्रांतिकारक शहर म्हणूनसुद्धा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये गणलं गेलं. या शहरामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहभागी झालेल्या आहेत. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचा मनातील ठाव घेणारं असं नेतृत्व म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावरती घेऊन
अक्षरशः संपूर्ण भारत देश त्यांनी पुजून काढला आणि भारत देशातल्या जनतेला एक आशेचं किरण त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दिसू लागलं आणि म्हणून ते एक वेळा नाही तर 3 वेळा या देशाचे पंतप्रधान झाले. पहिलं 13 दिवसाचं सरकार, 13 महिन्याचं सरकार आणि 5 वर्षाचं सरकार. परंतु या माणसानं जीवनामध्ये कधीसुद्धा हार मानली नाही किंवा अजात शत्रू म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडं बघावं लागेल आणि त्यांच्या माध्यमातूनच या पक्षानं अनेक बहुजन समाजातल्या माणसांना एक हिमालयाची उंची खऱ्या अर्थानं आज जी काही निर्माण करून दिलेली आहे त्याचा श्रेय, त्याचा पाया हा जर कोण असेल तर अटल बिहारी वाजपेयी आहेत. आणि मग त्याचा आजचा आपल्याला हा कळस उभा राहिलेला या देशामध्ये आलेलं सरकार हे आपल्याला दिसत आहे.